आमच्या दाजीसनी के एम शुगरच्या मॅनेजमेंटमध्ये प्रभाकर गार्गे असतील, घोरपडे मनोज घोरपडे जे आहे, सनी क्षीरसागर असेल, या लोकांनी अमानुष मारहाण करून त्यांचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे. या मृत्यूमध्ये आम्हाला न्याय मिळावा, ह्या कुठलंही राजकारण आणून त्यांना जामिनावर कुणाची काही सुटका होणी, आम्हाला फक्त न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा. चार आरोपींची नावं सांगा. चार आरोपी म्हणजे गारगे, प्रभाकर गारगे, सनी गोरपडे, सनी क्षीरसागर गोरपडे, मला सनी नाव मला माहीत आहे, मनोज गोरपडे, संग्राम गोरपडे, यांची सगळ्यांची नावं त्या याच्यामध्ये आहेत. सगळ्यांनी त्यांना मिळून मारहाण केलेलं आहे, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही फक्त मीडियावाल्यांनी आम्हाला सहकार्य करून आमच्या दाजींना न्याय द्यावा ही आमची विनंती. कोणत्या कारखान्यात झाले? के एम शुगर पडळ. तुमचं नाव काय? तुमचं नाव? माझं नाव विक्रम पाटील, मी त्यांचं मेहुणा आहे. खटाव तालुक्यात काल एक शुगर फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरची हत्याच्या प्रकरण झालेला आहे. पूर्वी त्याच्यामध्ये त्याच्यासोबत परवाच्या दिवशी कारखान्यामध्ये मारहाण झाली अशी तक्रार मृतकचे नातेवाईकाने पोलिसांकडे केली आहे आणि त्यावरून 302 विथ रायटिंग सेक्शन्समध्ये FIR दाखल झाली आहे. एकूण 8 आरोपी प्लस 8 ते 10 अनोळखी असे आरोपींविरुद्ध FIR दाखल झाली आहे आणि पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपी अटक केली आहे. कारखान्याचे मॅनेजर MD वगैरे प्लस कामगार हे त्याच्यामध्ये आरोपी आहे. KM शुगर फॅक्टरी कारखान्यामध्ये हा घटना घडलेली आहे. माजी आमदार प्रभाकर गर्गे, मनोज घोरपडे यांची नावं त्याच्यात आलेली आहे, कोणाला अटक केली? असे नाव समोर आलेले आहे. अजून आतापर्यंत आरोपी अटकची आमची प्रक्रिया सर्वांना अटक करण्याची सुरू आहे आणि त्यामुळे जास्त नाव वगैरे आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही. आरोपी